एखाद्या जर घरातला जर आमदार खासदार झाला, ZP सदस्य झाला की हा ह्याच्या घरातल्या ह्याच्यामुळे झालेला आहे, ही ही साधारणपणे समज असते. मी ती त्यांना साधारणपणे सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आज असं आलो आहे कुठून आणि आम्ही निवडणूक लढवलेली नाही आहे. हा ठीक आहे, साधारणपणे एक घराणेशाही किंवा हा एक एक मुद्दाच झालेला आहे असं पाहायला गेलं तर. आणि एखाद्या जर घरातला जर आमदार खासदार झाला, ZP सदस्य झाला की हा ह्याच्या घरातल्या ह्याच्यामुळेच झालेला आहे, ही ही साधारणपणे समज असते. मी ती तोडण्याचाही प्रयत्न करणार नाही, काही त्याच्यावर ना आणखीन कदाचित ट्रोलिंग होण्याची शक्यता असते. पण त्या व्यक्तीला आहे ना, त्याचं त्याला माहिती असतं की आपल्याला तिथं एक टर्मसाठी निवडून यायचं आहे का आपल्याला तिथे काम कर यु नो लॉंग टर्म काम करायचं आहे. त्यामुळे साधारणपणे ज्या वेळेला मी पहिली निवडणूक लढवली 2017 आम्ही त्यावेळेला सत्तेमध्ये नव्हतो. यु नो 18 ज्या वेळेला भाईची निवडणूक झाली, अनिकेत भाईंची, त्याही वेळेला खऱ्या अर्थानं त्यावेळेशी असणारी राजकीय परिस्थिती फार वेगळी होती. ह्या दोन्ही भिन्न परिस्थिती असतात की तुम्ही ज्या वेळेला प्रवाहाच्या विरोधात ज्या वेळेला निवडणूक लढवत असताना तर ती निवडणूक सोपी नसते. बिलकुल. कारण मी स्वतः असं समजते की नेहमी असं म्हटलं जातं ना की किती एज्युकेटेड पॉलिटिशियन्स आहेत, पॉलिटिशियन्सला काही ग्रॅज्युएशन असलं पाहिजे का नाही, त्यांना काही कंपल्शन. मी स्वतः असं म्हणते की एखादा राजकारणी याची सर्वात अवघड परीक्षा असते ती म्हणजे मतदाराला कन्व्हिन्स करणं की त्यांनी त्याला मत टाकणं. ह्याच्यापेक्षा मोठी परीक्षा कुठलीच असू शकत नाही.